लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सर्क्युलर मोशनचे दोन टाईप आहेत एक तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन या व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला आपण अशा पद्धतीने डिफाईन करू शकतो की इन सर्क्युलर मोशन इन सर्क्युलर मोशन इफ द स्पीड ऑफ पार्टिकल इज कॉन्स्टंट जर त्या पार्टिकलचा स्पीड कॉन्स्टंट असेल देन इट इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच की जर सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टचा स्पीड हा कॉन्स्टंट राहत असेल तर त्या सर्क्युलर मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ठीक आहे ना या ठिकाणी लक्षात आपण घेतलं पाहिजे की आपण फक्त स्पीड बद्दल बोलतोय ऑब्जेक्टच्या बद्दल बोलतोय कारण की आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी असते ती सर्क्युलर मोशनमध्ये चेंज होते हैं. ठीक आहे ना आणि जी स्पीड आहे जे स्पीड आहे ते स्पीड इज स्केलर क्वांटिटी म्हणजे इट ओनली डिपेंड्स ऑन मॅग्नेट्यूड इट डज नॉट डिपेंड्स ऑन डायरेक्शन डायरेक्शन जर चेंज झाली तर स्पीडवरती काही फरक पडत नाही म्हणूनच जर स्पीड कॉन्स्टंट राहत असेल तर त्या टाइपच्या मोशनला आपण काय म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि याचा एक्झाम्पल आहे की मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन किंवा मोशन ऑफ मून अराउंड द अर्थ Premises, तर या ठिकाणी ऑब्जेक्टचा स्पीड हा काय आहे कॉन्स्टंट आहे म्हणूनच याला आपण काय म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ज्या ॲक्सेलरेशनमुळे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होते त्या ऍक्सलरेशनला आपण म्हणतो सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन त्याला आपण काय म्हणतो सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन असं का म्हणतो कारण की याची जी डायरेक्शन असते सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनची डायरेक्शन ही अलॉग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर असते याची डायरेक्शन अलॉग द रेडियस टुवर्ड द सेंटर असते म्हणूनच आपण याला काय म्हणतो सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन ठीक आहे ना हे या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आणि सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचं जे मॅग्नेट्यूट आहे किंवा सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनचा जो फॉर्म्युला आहे तो आपण वी uh, स्क्वेअर आपण आर किंवा आर ओमेगा स्क्वेअर हा आहे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला यानंतर आपण पाहूयात नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला आपल्याला असं डिफाईन करता येईल की इन सर्क्युलर मोशन इफ द स्पीड ऑफ पार्टिकल इज व्हॅरिंग ऑर इफ द स्पीड ऑफ पार्टिकल इज कॉल्ड एज नॉन सर्क्युलर मोशन ठीक आहे ना की ज्या सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टचा जर स्पीड हा चेंज होत असेल कंटिन्युअसली तर त्या मोशनला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एज एक्झाम्पल आपल्याला देता येईल की ज्यावेळेस आपण फॅनचा स्पीड हा कंटिन्युअसली वाढवतो किंवा फॅनला आपण एकदम स्विच ऑफ करून टाकतो त्यावेळेस एकतर फॅनच्या ब्लेडचा जो स्पीड आहे तो एकतर इन्क्रीज होतो किंवा कंटिन्युअसली डिक्रीज होत राहतो हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं किंवा याचा एक्झाम्पल देता येईल की ऑब्जेक्ट ज्यावेळेस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन करत असतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्टचा स्पीड हा चेंज होत असतो ठीक आहे ना हे पण कशाचं एक्झाम्पल आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जे ॲक्सलरेशन प्रेझेंट असतं ते ॲक्सेलरेशन पाहण्यापूर्वी आपण ट्रान्सलेशन मोशन आणि रोटेशनल मोशनच्या काही अॅनलॉगस क्वांटिटीज पाहूयात जसं की ट्रान्सलेशन मोशनमध्ये आपण लिनियर डिस्प्लेसमेंटला यस वेक्टरने रिप्रेझेंट करतो तर रोटेशनल मोशनमध्ये आपण डिस्प्लेसमेंटला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतो दॅट इज ठीटा تو لین ڈسم اینگلر ڈسپلسمل جی ریلیشن ہے تو ریلیشن ہے یس ویکٹر از اکل ٹو ٹی ویکٹر کراس آر ویکٹر ٹرانسلشن موشن میڈیا لیلوسٹی اپن بی ویکٹر نے ریپرزینٹ کرتے ویلوسٹی از نت بٹ ڈی ایس بائے ڈی ٹی بربر تو روٹیشنل موشن مدد اینگلر ویلوسٹی دز ایکل ٹو ڈی ٹی ٹی तर या लिनर बेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी मधलं रिलेशन आहे व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर या ठिकाणी हे लक्षात घ्या की लिनर बेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी मधलं रिलेशन अशाच पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर इन व्हेक्टर फॉर्म ठीक आहे ना स्केलर फॉर्म मध्ये तुम्ही कसं लिहिलं तरी चालेल पण व्हेक्टर फॉर्म मध्ये व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर असंच लिहायचं व्ही इज इक्वल टू आर क्रॉस ओमेगा हे अलाउड नाही कारण की ते जर अशा पद्धतीने जर आपण लिहिलं तर त्याची डायरेक्शन चेंज होईल व्ही मायनस होईल मग त्या ठिकाणी म्हणून व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर असंच लक्षात ठेवा इन टर्म्स ऑफ व्हेक्टर ठीक आहे त्यानंतर आहे ट्रान्सलेशन मोशन मध्ये ज्या ऍक्सलरेशन आहे त्या ऍक्सलरेशन आपण ए व्हेक्टरने रिप्रेझेंट करतो आणि ए व्हेक्टर इज नथिंग बट चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम तर रोटेशनल मोशनमध्ये आपण ॲक्सलरेशनला अल्फा रिप्रेझेंट करतो अँड अल्फा इज नथिंग बट चेंज इन लिनियर सॉरी चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम या लिनियर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर ॲक्सेलमध रिलेशन आहे ए व्हेक्टर इज इक्वल टू अल्फा व्हेक्टर क्रॉस आर व्हेक्टर हे त्याच्यामध्ये रिलेशन आहे ठीक आहे तर या ठिकाणी जर तुम्ही या कॉलममध्ये ऑब्जर्व केलं तर शेवटी पहा आर क्रॉस आलेला आहे ठीक आहे ना तर अशा पद्धतीने एस इज इक्वल टू थिटा क्रॉस आर व्ही इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर ए इज इक्वल टू अल्फा क्रॉस आर हा सिक्वेन्स लक्षात असू द्या आणि याला व्हेक्टर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करताना अशाच पद्धतीने रिप्रेझेंट करा आता आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये जे ॲक्सेलरेशन प्रेझेंट असतं त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला माहिती आहे की स्पीड हा काय होतो चेंज होतो स्पीड जर चेंज होत असेल तर व्हेलॉसिटी पण चेंज होणार आणि व्हेलॉसिटी म्हणजे लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी मधला आपल्याला एक रिलेशन माहीत आहे ते रिलेशन आहे व्ही व्हेक्टर इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर व्हेक्टर तर मग चेंज इन व्हेलॉसिटी जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर मॅथमॅटिकली आपण काय करतो या क्वांटिटीचं डिफरन्शिएशन करतो विथ रिस्पेक्ट टू टाइम तर याचं डिफरन्सिएशन करूयात वी डी व्ही व्हेक्टर बाय डी टी याचं आपण काय केलं डिफरन्शिएशन केलं तर यु व्ही रूलनुसार आपल्याला याचं डिफरन्शिएशन असं लिहिता येईल की डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू ओमेगा क्रॉस डी आर बाय डी टी प्लस डी ओमेगा बाय डी टी क्रॉस आर व्हेक्टर बरोबर तर या ठिकाणी जे डी आर बाय डी टी आहे चेंज इन आर बाय डी टीला आपण बी व्हेक्टर असं लिहू शकतो आणि डी ओमेगा बाय डी टी इज नथिंग बट ऍक्सलरेशन अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फा बरोबर तर हे जे रिलेशन आहे हे रिलेशन असं होईल की डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू इट विल बी ओमेगा क्रॉस डी आर बाय डी टी म्हणजे या ठिकाणी आपण बी व्हेक्टर असं लिहूयात प्लस डी ओमेगा बाय डी टी इज नथिंग बट अल्फा क्रॉस आर दिस इज नथिंग बट द ॲक्सलरेशन डी बी बाय डी टी इज नथिंग बट द ॲक्सलरेशन सो ॲक्सलरेशन प्रेझेंट इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज नथिंग बट या ठिकाणी मी आला असं लिहितो ए वेक्टर इज इक्वल टू ओमेगा क्रॉस बी व्हेक्टर प्लस अल्फा क्रॉस आर वेक्टर तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला ज्या ऍक्सलरेशनची व्हॅल्यू मिळाली ती ऍक्सलरेशनची व्हॅल्यू आहे ए वेक्टर इज इक्वल टू ओमेगा क्रॉस व्ही वेक्टर प्लस अल्फा क्रॉस आर वेक्टर ठीक आहे तर या ठिकाणी ओमेगा क्रॉस व्ही वेक्टर हे आहे याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन आणि अल्फा क्रॉस आर वेक्टरला आपण म्हणतो टँजेन्शियल वेक्टर ठीक आहे तर या ठिकाणी ए वेक्टर इज इक्वल टू येईल ए व्हेक्टर इज इक्वल टू ए सी वेक्टर प्लस टेनजेन्शियल वेक्टर याचा अर्थ असा की नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन पण असतं आणि टेनजेन्शियल पण ॲक्सलरेशन असतं या दोन ऍक्सलरेशनचा जो रिझल्टंट ॲक्सलरेशन असतो ए तो आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा ॲक्सलरेशन आणि याचं जे मॅग्नेट्यूड आहे ते मॅग्नेट्यूड आपण अशा पद्धतीने लिहू शकतो की मॅग्नेट्यूड ऑफ acceleration present in नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ए इज इक्वल टू एसी स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर ठीक आहे ना हे झालं मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सलरेशन प्रेझेंट इन नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन यानंतर आपण या टेबलमध्ये डिफरंट सिच्युएशनमध्ये जर सपोज जर सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन किंवा टँजेन्शियल ॲक्सेलरेशन जर प्रेझेंट असतील किंवा अबसेंट असतील तर रिझल्टंट मोशन काय असेल ते आपल्याला ठिकाणी पाहिजे सपोज एखाद्या सिच्युएशनमध्ये सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन आणि टेंजेन्शियल ॲक्सरेशन दोन्ही अबसेंट असतील म्हणजे त्यांचे व्हॅल्यूज झिरो असतील तर रिझल्टंट ॲक्सलरेशन पण काय होणार झिरो होणार आणि जर त्या मोशनमध्ये ॲक्सलरेशनच नसेल तर त्या मोशनला आपण काय म्हणतो युनिफॉर्म लिनियर मोशन ठीक आहे ना त्याचं रिझल्टंट मोशन काय असेल युनिफॉर्म लिनियर मोशन असेल सपोज एखाद्या सिच्युएशनमध्ये रेडियल ॲक्सलरेशन अब्सेंट आहे आणि फक्त टँजेन्शियल ॲक्सलोरेशन आहे तर रिझल्टंट ॲक्सलरेशन काय होणार म्हणजेच टोटल ऍक्सलरेशन विल बी ओनली टेंजेन्शियल ॲक्सलरेशन आणि त्या मोशनला आपण म्हणतो ॲक्सलरेटेड लिनियर मोशन त्या मोशनला आपण काय म्हणतो ॲक्सलरेटेड मोशन आणि लिनर असेल रोटेशनल असेल ठीक आहे एखाद्या सिच्युएशनमध्ये फक्त सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन प्रेझेंट असेल आणि टेंजेन्शियल ॲक्सलरेशन अपसेंट असेल टेन्जेन्शल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू काय आहे झिरो आहे तर या केसमध्ये रिझल्ट अँड ऍक्सलरेशन मध्ये फक्त सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन किंवा रेडियल ऍक्सलरेशन असेल आणि या टाइपच्या मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे लक्षात असू द्या की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये मोशन एकच ऍक्सलरेशन प्रेझेंट असतो ते म्हणजे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन ठीक आहे किंवा सेंट्रिपिटल मुळेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होते आणि सपोज एखाद्या सिच्युएशनमध्ये रेडियल ऍक्सलरेशन आणि टेंजेन्शियल ऍक्सलरेशन दोन्ही प्रेझेंट असतील तर त्यांचं रिझल्टंट ऍक्सलरेशन हे दोघांचं मिळून असेल दॅट इज ए इज इक्वल टू अंडर ए आर स्क्वेअर प्लस ए टी स्क्वेअर राईट आणि या टाईपच्या मोशनला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ठीक आहे ना तर या डिफरंट सिच्युएशन नुसार रिझल्टंट मोशन काय असेल हे आपण या, या टेबलमध्ये पाहू शकतो लक्षात असू द्या की सेंट्रिपिटल युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन फक्त प्रेझेंट असतो आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन प्लस टँजेन्शियल ऍक्सलरेशन प्रेझेंट असतं तर आपन motion, non कि, या व्हिडिओमध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा अभ्यास केला आपल्याला माहीत झालं की युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन प्रेझेंट असतं आणि या सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनला जो फोर्स रिस्पॉन्सिबल आहे तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स याच्याविषयी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद